हरिओम श्रीराम अंबज्ञे उपासना केंद्र निगवे खालसा संजना पाटील उपासना सुरुवात केल्यानंतर माझे बापू सुरुवातीलाच कालेकर मॅडमचे मिस्टर आणि गजानन सर हे पादुका घेऊन येणार होते त्यावेळेस पादुका घ्यायला कोणच असं तयार नव्हते की माझ्या घरी नको तुझ्या घरी नको असेच सगळे करायला लागले आणि मी म्हटलं की माझ्याच घरी येऊ बापू स्टार्टिंगला सुरुवात बापूंनी माझ्याच घरी केली आणि माझ्या मुलग्याने ते बापूंना आत घेतले आणि आम्ही बापूंची पूजा वगैरे घरात केली परत मंदिरात आलो मंदिरात आल्यानंतर बापूंची सगळी आम्ही पूजा वगैरे केली सगळ्यांना सांगितलं आणि तिथं आम्ही हे केलं बापूंचं कशी म्हणजे हे घ्यायचं ते आम्हाला माहिती त्यांनी दिली तिथं आम्ही पादुका त्यांनी पूजन केलं आणि परत सगळेजण घरी गेलो मग नानाने त्यांच्या घरी पादुका वाजता घेऊन गेलेत त्यांनी पण घरात आपल्या पादुका पूजन केलं त्यानंतर आम्ही शनिवार मंगळवारपासून उपासना करायला सुरुवात केली दोन हजार अठरामध्ये माझा असा अनुभव आहे की बापूंचा माझ्या घर घरची परिस्थिती अशी बेताचीच होती की माझे धीर घराचा आपल्या गिलावा करायला करणार होते एक आमचं एकत्र कुटुंब म्हणजे आम्ही विभक्त आहे पण एकच घर असल्यामुळे ते स्वतःच फक्त करणार होते मग आमचं करायसाठी आमच्याकडे पैसे नव्हते मी बापूंना काय म्हटलं बापू की असा माझा प्रॉब्लेम मा आहे की हे घर दुरुस्त करणार आहेत पण माझ्याकडे काहीच पैसे नाहीत मी कसं करणार मग बापूने माझ्या खरंच माझा बापू इतका सगुन्न्या आहे की माझ्यासाठी बापूनी दोन मिनिटात माझं ते काम झालं मी म्हटलं बापू काय करायचं कसं करायचं तुम्ही सांगा मग जे मिस्त्री घरात आमचे आले होते ते काय म्हणालेत की वहिनी अर्ध्या घराचा गेलावा आम्हाला करणं किंवा अर्ध्या घराची फर्शी करणं आम्हाला अवघड होतं कसं करणार सांगा आम्ही म्हटलं आमच्याकडे काही पैसे वगैरे काही नाहीत आम्ही कसं करणार तर माझा बापू त्यावेळी तिथंच त्यावेळेलाच उभा होता की त्यांनी स्वतः बापू त्यांच्या रूपात येऊन सांगितले की तुम्ही आम्हाला पैसे वगैरे काहीच देऊ नका ज्यावेळी तुम्हाला मिळतील त्यावेळी द्या आणि ह्यातलीच आम्ही सगळं साहित्य घेऊन तुमचा गिलावा करतो फक्त तुम्ही थोडे पैसे फशीचं आम्हाला द्या आम्ही एका पाहुण्यांच्याकडं गेलो तिथं फोन केला त्यांना की म्हटलं आम्हाला असं असं पैसे पाहिजेत मिळतील का तर तिथे पण त्यांनी लगेच सांगितलं देतो मी बापूंच्या हे ऐकत होते म्हणजे असं अनुभव प्रत्येकाचा ऐकत होते यूट्यूबवर असं ऐकता ऐकता मी माझं मोबाईलचं चार्जिंग कधी संपलं हे मलाच माहीत नाही परत मी चार्जिंग लावायसाठी बाहेर गेलो आणि चार्जिंग मोबाईल लावला आणि म्हटलं बापूंचं प्रत्येकाला भरपूर एवढे अनुभव येतात असं म्हणत म्हणत मला पण एक आहे असं मी आनंदात होते आणि बापूंचा हे अनुभव ऐकल्यानंतर मी मोबाईल चार्जिंगला लावला आणि पाठीमागं बाहेर गेले मी जेवले होते आणि भांडी घासायचे म्हणून बाहेर गेले तेवढ्यात मी पाय घसून फरशीवरती पडली पडल्यानंतर माझा हात मोडला मी मला सावरायला माझे मिस्टर आलेत परत आत घरात घेऊन गेल्यानंतर बघितलं तर माझा हात पूर्णच हे झालेला मग तसेच मला धावत पळत घेऊन गेले डॉक्टरांच्याकडे आणि हात न हे करता म्हणजे आपला एक्सरे वगैरे न काढता त्याने हात तसंच बँडेज केला आणि काय हाताला हात दुखापत झाले हे बघितलंच नाही त्याने तसंच हात माझा बँडेज केला परत पंधरा वीस दिवस ना जा जा ते तसंच अडकवलं त्यानंतरनं हाताचा माझा बँडेज काढल्यानंतर हात बघितला तर हाताचं आतलं ते जे हाड होतं ते फुटलेलं पूर्ण होतं ते माझ्या बापूंनी न काय ऑपरेशन वगैरे करता तसं तसं त्यांनी उतर तसं जुळ जुळवलं हा माझा बापू तिथं माझ्यासाठी पाठीशी होता ज्या ज्या ठिकाणी मी गेलो तिथं तिथं डॉक्टरने मला प्रत्येक भीती घातली की हाताचं हे करायला पाहिजे ते अशा हात सरळ होणार नाही किंवा हाताने तुम्हाला काय करता येणार नाही मी जाईल तिकडं माझ्या पहिल्यांदा बापूंचं नाव घेणार आणि मग मी सुरुवात करणार डॉक्टरांच्याविषयी जायला असं करत करत मी गडिंग्लजमध्ये गेली आणि त्या दवाखान्यात गेल्यावर त्यांनी तिथं मला सुरुवातीलाच गेल्या बापूंचे नाव घेतात मला साईबाबांचा फोटो त्यांच्या दवाखान्यातच दिसला पहिल्यांदा मी दर्शन त्यांचं घेतलं आणि आज गेलो त्यानंतर मला असं सांगितलं की ऑपरेशन करायची काही गरज नाही असं काही वाटत नाही की तुमचा हात असा म्हणजे द्र हे होणार नाही सगळं तुम्हाला त्या हात जमणार फक्त वाकडा राहील एवढंच असं करत मी परत भीती माझ्या मनात होती की मला हातानं नाही जमलं तर काय करणार कारण माझ्या घरात करायला कोण नाही आहे माझ्याशिवाय माझा एक मुलगा माझं मिस्टर आम्ही तिघंच आहे आमच्या घरात त्यामुळं माझं करणारं पण कोण नव्हतं असं करत करत मग परत मला भीती वाटायली हात परत मग दुकाय लागला हाताचं काय व्यवस्थित मला हाताने काय काम करायलाही नाही बापूंची रोज उदी लावून मी हातानं सगळं काम करत होतो पण माझा बापू त्यावेळी मला भरपूर मदत करायचा जा। मला ज्यावेळी काम करत होते उती टाकून त्यावेळी मला काहीच व्हायचं नाही आणि हात असं बसले की माझं लक्ष तिकडंसारखं जायचं आणि मग परत मी गारगोटीमध्ये गेले ऑपरेशन करायचं त्या डॉक्टरनी पण मला तसं सांगितलं की बाळा ऑपरेशन करायला काय आम्हाला काय तुझं पैसे नको आहे तसं काही नाही फक्त तुला ऑपरेशन केलं तर दोन ठिकाणी ऑपरेशन करा आणि आदू तू कायमची होणार मला त्यापेक्षा हाय असे चांगले आहेस तुला ऑपरेशन करण्याची काही गरज नाही आणि तू असेच चांगले राहशील म्हणालं आणि त्यामध्ये मला ही बापूंचा खूप अनुभव आला आता आता सुरुवातीलाच मी बापूंचं नाव घेत तिथे गेले की मला ऑपरेशन हे नको आहे बापू कारण मला भीती वाटते ऑपरेशन म्हणल्या मग बापूंनी तसंच केलं की मला तिथं ऑपरेशन करायचं नाहीच असं डॉक्टरांनी सांगितलं मग मी तिथून पण आले बाहेर त्यानंतरनं मला असं बापूंनी मी सारखी म्हणायची बापू माझा हात कधी सरळ होईल काय होईल असं करत करत हाताचे माझ्या व्यवस्थित सगळं काम म्हणजे बापून मला स्वप्नात येऊन सांगितलं की तुला कधीच हाताने त्या काहीच कसलाच त्रास होणार नाही ना तू बिंदास्त काम कर मी तुझ्या आहे असं सांगितलं खरंच बापू माझ्या आज आहेत मी हाताने भरपूर सगळं काम करते शाळेतलं जेवणसुद्धा करते भांडी मोठी मोठी उचलते तरी पण मला काही त्रास होत नाही हरिओम श्रीराम अंबनी